अवधिले बन कुर्ला या दोन ना टीम चा माध्य माधुन पहले षटक घेऊन येतो गोलंदाज फ्रंटचा ग्रीन सिग्नल सलामीची विस्फोटक जोडी मैदानाच्या आतमध्ये अवधी इलेवन कुर्ला पहिल्या षटकामध्ये गोलंदाज सज्ज पहिलाच बॉल हवेमध्ये आहे क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पोहोचले पहिला अटेम्प्ट त्या ठिकाणी आणि अप्रतिम झेल सुंदर झेल कॅरी त्या ठिकाणी केले आणि पहिल्याच बॉल वरती दिलाय धक्का गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळते अश्पालच्या माध्यमातून अश्पाकच्या गोलंदाजीवरती हल्ला चढवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी झाला पहिलाच धक्का लागतो त्या ठिकाणी चांगली गोलंदाजी बॅट्समॅन इन्वॉल्व होईल मैदानाच्या आतमध्ये अप्रोच एक चांगली संकल्पना आपल्याला पाहायला मिळते या स्पर्धेच्या माध्यमातून आणि या स्पर्धेचा आज फायनल डे अंतिम दिवस पहिल्या दिवसामध्ये उसारली टीमनं अंतिम सुपर टू मध्ये आपला प्रवेश दाखल केला आणि आज मात्र खूप चांगल्या फाईट तुम्हाला पाहायला मिळतात दोन सामने जिंकले आज सुरुवाती सतरा मध्ये आपण पाहिले ओवी इलेवन बदलापूर या टीम ना एक सामना जिंकलाय आदर्श इलेवन पनवेल ना आणि त्यांच्या समोर मोठा संघ इथे पुढे निघून जाईल तीन चेंडूंची पॅनल्टीच्या आधारावरती खेळतो बॅटिंग करणारा अवध इलेवन कुर्ला गोलंदाज पुन्हा एकदा अश्पा चेंडू अप्रतिम होता लाईन वरती फेकला होता ऑफस्टिक वरती पुढे चेंडू हलक्या त्यानं फक्त दिशा दिली चेंडूला ग्लान्स केला होता एक डाव कम्प्लीट होईल आणि या सिंगलच्या बराबरीनं अकाउंट ओपन करतोय सेफो तीन नाश्ता गेनला आहे स्ट्राईक इनला मैदानाच्या आतमध्ये गेलाय अप्रोच गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल चेंडू हवेमध्ये व्हॉट अ शॉट फ्लिक ऑफ द रेस सरळ फेकून दिलाय डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर इथे संघर्ष षटकार येत आहे खूप चांगला स्ट्रोक अप्रतिम ओवर पिच बॉल होता आणि त्या ठिकाणी खूप चांगली आधार स्पष्ट करत असताना बॅट्समॅनच्या माध्यमातून हा येतो षटकार के एल राहुलची आठवण करून देणारा हा फटका आता करतोय सहा धाबेनं पुन्हा एकदा स्ट्राईक रेनला सज्ज आहे आता मात्र संधी आहे जेल घेण्याची प्रयत्न तर खूप चांगले झाले त्या ठिकाणी मात्र एश लाभत नाहीये नॉन स्टॉप ला बॉल जातो एक धाव कम्प्लीट दुसरीचा प्रयत्न त्या ठिकाणी अजिबात नाहीये आणि फक्त मिळेले एक धाव थोडीशी कमजोर रनिंग मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते रनिंग बिटवीन द विकेट थोडीशी खराब आहे दोन फलंदाजांमध्ये कॉलिंग अजिबात नव्हते आणि त्याच्याच कारण फक्त एकच धाव मिळेल आणि या सिंगलच्या बराबरीने संघाची धाव संख्या आठ एक गंडी बाद एक धक्का लागलाय संघाची धावसंख्या आठ या आकड्यावरती चार षटकांची मॅच आहे इथनं मात्र 21 चेंडू मध्ये किती धावा जमवतील कारण तीन चेंडूंची पॅनल्टी या टीमला दिली गोलंदाज पुन्हा एकदा आउट विकेट हवेमध्ये आहे आणि दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये दुसरा झेल टिपतोय सुरेश क्षेत्ररक्षण पहिला देखील झेल त्याच क्षेत्ररक्षकाने टिपला होता आणि पुन्हा एकदा जेल कॅरी करत असताना हा लागलेला दुसरा धक्का पॅशन परतेल मैदानाच्या बाहेर दोन धक्के दिलेत पहिल्या षटकामध्ये गोलंदाजी करणाऱ्या खूप चांगली गोलंदाजी अश्पक अश्पाकच्या माध्यमातून गोलंदाजी होते खूप चांगली गोलंदाजी आतापर्यंत त्याने दाखवली या षटकामध्ये पहिल्या चेंडूवरती विकेट आला त्यानंतर एक षटकार जरूर आला त्यानंतर देखील कम बॅक केला या गोलंदाजानं चांगला षटक पहिले षटक प्रगती पथावरती आहे थोडस फास्ट केला गोवंडी संघ नवीन बॅट्समॅन इनेट नंबर फोर राज होतोय बॅटिंग साठी स्ट्राईक रेनला राज सामना करीत आहे पाकचा कुलर लाईनचा चेंडू बॉल हवेमध्ये आहे क्षेत्ररक्षक काव करण्याचा प्रयत्न करतो आणि सुरेख प्रयत्न त्या ठिकाणी झाले तीन क्षेत्ररक्षण चेंडू खाली आले होते मात्र त्या ठिकाणी कम्प्लीट होतील पूर्णच्या पूर्ण दोन धावा वेल टेकन टू वेल दोन धावा स्कोर कार्ड वरती लागतील आणि पहिल्या षटकाचा वाजबी खेळ पहिल्या पिवॉनचे षटक इथे होईल समाप्त आणि
पहिल्या षटकाच्या अखेरीस बॅटिंग करत असताना इथे मात्र अपद इलेव्हन कुर्ला संघ जाऊन पोहोचला. एक षटकार जरूर आला, त्यानंतर कमबॅक केलं गोलंदाजानं आणि या षटकामध्ये त्याने धावा खर्च केल्या फक्त 10-2 गडी बाद अपद इलेव्हन कुर्ला. पहिल्या षटकाच्या अखेरीस संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 10 याकड्यावरती. दुसरे षटक घेऊन आलाय गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती सन्नी. स्ट्राइक रेंजला फलंदाज पास केला. विनंती आपण करूया दोन्ही टीमला. डीप मध्ये चेंडू जाते, थोडासा फॉर्म जरूर झाला होता, मध्ये चांगले क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी झालं. एक सिंगल आणि या सिंगलच्या बराबरीनं संघाची एकूण धावसंख्या जाऊन पोहोचली, ती म्हणजे 11 याकड्यावरती. स्थानिक पुन्हा एक सज्ज षटक पुढल्या आणि चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न. ती जवळ क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी तैनात आहे. एक सिंगल कम्प्लीट होईल आणि या सिंगलच्या बराबरीनं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल 12. 12 याकड्यावरती स्कोर कार्ड वरती धावा आतापर्यंत आले. हवेमध्ये फटका आहे, क्षेत्ररक्षक पोहोचलेत मात्र मिसफील. चुका आणि चुकाच तुम्हाला या मॅच मध्ये पाहायला मिळतात. खराब क्षेत्ररक्षण जीवनदान मिळतं याच फलंदाजाने एक षटकार दाखवलं होतं पहिल्या षटकामध्ये. अपुरोसला मात्र इथे जीवनदान दिला जातोय. खराब क्रिकेट क्षेत्ररक्षणाचं मात्र इथे साथ लाभत नाहीये गोलंदाजांना. एकच धाव त्या ठिकाणी जरूर कम्प्लीट होईल, मात्र सिंगलच्या बराबरीने संघाची धावसंख्या 13. 13 धावा स्कोर कार्ड वरती. षटक क्रमांक दुसरा आहे प्रगतीपथावरती. इतना प्रयत्न खूप चांगले करतायत, मात्र गोलंदाज अप्रतिम गोलंदाजी करतात. क्षेत्ररक्षणाची अजिबात मात्र या मॅच मध्ये साथ देत नाहीये गोवंडी टीमला. या मॅचच्या दरम्यान पुनर्लाईनचा चेंडू डीप मिड विकेटला बॉल जाईल तोपर्यंत एक सिंगल. आणि या सिंगलच्या बराबरीने संघाची एकूण धावसंख्या 14 याकड्यावरती. सनी कमबॅक करतो या ओव्हरमधील. षटक क्रमांक दुसरा आहे प्रगतीपथावरती. खूप चांगली गोलंदाजी आतापर्यंत तो करत असताना ऑन साइडला टेक्निकल सक्षम असा फटका तुम्हाला पाहायला मिळतो. डोळ्याचे पांढरे फिरणारा हा कव्हर्सला फाडून चेंडू सीमा रेषेच्या बाहेर जातोय. झेलाची किंमत मोजतोय चेंडू सीमा पलीकडे हा येतोय. ब्रँडेड षटकार याकड्यावरती. डीपला एक सोपा झेल याच खेळाडूचा सोडला होता आणि त्या खेळाडूने आता मात्र आग ओकण्यास सुरुवात केली मैदानाच्या आतमध्ये. काय फटका होता, अप्रतिम टायमिंग या फटक्याच्या पाठीमागा. भारतीय संघाचा संघनायक विराट कोहली त्याची आठवण करून देणारा हा फटका होता. अप्रतिम ड्राईव्ह सरासपणे अशा प्रकारचे फटके विराट कोहलीच्या बॅटमधून येत असतात. तसाच प्रकारचा फटका होता. आता मात्र एमएस धोनी स्टाईलला फिनिश केला. यस डेफिनेटली चेंडू सीमा रेषेच्या बाहेर झाली नक्कीच. आणि इथे
सुडलेला झेल कितीत मागत पडते या फलंदाजाचा खेळ अप्रोच मात्र बॅक टू बॅक ठोकतोय हा दुसरा षटकार दोन षटकांचा खेळ झालाय समाप्त आणि दोन षटकांच्या अखेरीस संघाची धावसंख्या 26 26 रन स्कोर कार्ड के ऊपर है स्ट्राइकरला राज आहे चांगल्या टच मध्ये दिसतोय तिसरा षटक आहे प्रगतीपथावर तिसरा षटक घेऊन गोलंदाज वसीम चांगली बॉलिंग चपलून खेळण्याचा प्रयत्न स्ट्रॉंग झोन मध्ये फटक्या मारण्याचा प्रयत्न जरूर त्या ठिकाणी झाला होता मात्र चेंडू जाईल डॉट निर्धाव चेंडूची सांगता होत असताना पहिलाच बॉल आला निर्धाव वसीमचा स्ट्राइक लाइनला राज आहे त्याचला एकच काम मैदानाच्या आतमध्ये करायचे स्ट्राइक अप्रोच कडे द्यायची आहे कारण बॅक टू बॅक चांगल्या टच मध्ये दिसतो दोन षटकात त्यांच्या बॅट मधून आलं टीपला बॉल जाईल तोपर्यंत एकच धाव स्ट्राइक आपल्याकडे ठेवण्याचा प्रयत्न अप्रोच षटकार हॅट्रिक पूर्ण करेल का बॅक टू बॅक मागील षटकामध्ये दोन षटकार त्याने दाखवले होते अप्रोच स्ट्राइक रेनला आहे ऑन हॅट्रिक आणि या वेळी हॅट्रिक पूर्ण करेल का यस डेफिनेटली चेंडू जाईल सीमा रेषेच्या बाहेर ऑन साइडला धमाका पहिली षटकार हॅट्रिक एकदा जोरदार झाले अप्रोच साठी गुड बॅटिंग बॅक टू बॅक तीन षटकार तीन चेंडू आणि तीन षटकार ऑन साइडला फ्लिक ऑफ द रेस न शॉट ऑफ गुडलँडचा बॉल ऑन साइडला फक्त दिशा दिली बॅक टू बॅक तिसरा ब्लास्ट येतो तिसरा षटकार चांगली बॅटिंग आता मात्र तो करत असताना मैदानाच्या आतमध्ये एक जेल सुटला आणि त्या जेलाची किंमत आता मोजतोय गोलंदाजी करणारा गोवंडी अशोक लेवन गोविंदी सिंग मैदानाच्या आतमध्ये खेळतोय आणि त्यांच्याकडून फार चुक्या झाल्या मी मगाशी देखील सांगले की तुम्ही जेव्हा जीवंतात देते ना तेव्हा मात्र फलंदाजी ताकद जी असते ती ताकद दुगणी होत असते आणि तशा प्रकारची बॅटिंग तर मैदानाच्या आतमध्ये दाखवत असताना जखमी वाघाप्रमाणे खऱ्या अर्थाने मैदानाच्या आतमध्ये तुटून पडले आतापर्यंत एक सोपा झेल त्या ठिकाणी होता डीपला आणि तिथे खराब क्षेत्ररक्षण झालं होतं बॅक टू बॅक तीन षटकार जरूर आलेत आणि आता मात्र इथं खूप चांगली धावगती आता त्यांनी राखली संघाची एकूण धावसंख्या 27 33 माफ करा 33 धावा स्कोरबोर्ड वरती 33 गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल गोलंदाजी मार्क वरती चेंडू अप्रतिम आहे पडल्यानंतर ऑप्स्टिकच्या खूपच जवळून जाणारा बॉल आता मात्र कमबॅक करत असताना या चेंडूवरती जेव्हा जेव्हा शॉट ऑफ गुडलँडचा चेंडू त्या ठिकाणी टाकले तेव्हा मात्र चोप दिला आणि आता मात्र फुलर लाईनचा चेंडू गोलंदाजाने हाताळला चेंडू जाईल डॉट आता कमबॅक करत असताना षटकाराचं उत्तर त्या ठिकाणी देतोय फुलटाच आहे आणि चेंडू जाईल डेफिनेटली डीप मिडविकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर खराब चेंडूला प्रतिउत्तर दिला जातोय पुलटा चेंडू फेकाल तर चित्र येईल तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल आणखीन एक ब्लास्ट हा चौथा षटकार येतोय बॅट्समॅन मैदानाच्या आतमध्ये अप्रोचच्या बॅट मधून खूप चांगली फलंदाजी आता मात्र एक झेल सोडला आणि त्याच नंतर प्रतिउत्तर चांगलं दिलंय चांगली बॅटिंग आतापर्यंत तो करत असताना या मॅच मध्ये फलंदाज पुन्हा एकदा वसीम आहे आणि वसीमच्या विरोधात अलांदो कार्बेट लॉंगनला बीट करेल यस डेफिनेटली चेंडू आउट ऑफ द पार्क अप्रतिम बॅटिंग
इथे मात्र सादर करत असताना बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये पूर्णपणे आग तो उगतो. एक झेल सोडला एक या आकड्यावरती ना आतापर्यंत पाच षटकार त्याच्या बॅट मध्ये आलेत. संघाची धाव संख्या संघाची एकूण धाव संख्या स्कोर बरोबरती आले ते म्हणजे 45. अंतिम षटक आहे आणि या षटकामध्ये फक्त तीनच चेंडू टाकले जातील कारण 3:45 45 धावा स्कोर कार्ड वरती. फक्त तीनच चेंडू आता मात्र या षटकामध्ये टाकले जातील. तीन गेंदे खाली इधर से डालने होंगे गेंदबाज को. स्कोर बटे हैं 45 ऑन साइड के ऊपर पहले ट्राई किया है. एक रन यहाँ पे कंबल होगा और एक रन के साथ टीम का बढ़ता हुआ स्कोर है 46. अंतिम गेंद पहली इनिंग की बढ़िया बल्लेबाजी की है यहाँ पे अप्रोच ना और एक फुल टॉस गेंद लेकिन फायदा नहीं उठा पाए बल्लेबाज को. लौटना होगा मैदान से बाहर और यहाँ पे इनिंग होती समाप्ति और यहाँ से अप्रोच की बढ़िया बल्लेबाजी देखने वाली. एक बार जोरदार तालियां से स्वागत करें बल्लेबाज अप्रोच का. बढ़िया बल्लेबाजी उन्होंने दिखाई बीच मैदान के अंदर पूरी तरह से धावा बोला गेंदबाजी करने वाले इस टीम के ऊपर गोवंडी अशोक इलेवन गोवंडी के ऊपर बढ़िया बल्लेबाजी की. एक कैच उनका जरूर छोड़ा और कैच के वजह से बढ़िया बल्लेबाजी उन्होंने की. बल्लेबाज उस्मान है स्ट्राइक रिंग के ऊपर. अंतिम गेंद होगी इस इनिंग की. ऑन साइड के ऊपर टर्न किया है लेकिन ना बढ़िया फील्डिंग वहां पे कैच जरूर छूटा है लेकिन ना एक रन तो मुकम्मल हो चुका है. एक ही रन पे संतुष्ट होना पड़ेगा और यही एक रन के साथ टीम का स्कोर जब आपने देखा 3 गेंदों की पेनल्टी और 21 गेंदों में उन लोगों ने रन बनाया है. पहले बल्लेबाजी करती हुई इस टीम ने बढ़िया बल्लेबाजी की अशोक इलेवन गोवंडी ने स्कोर जा पहुंचा है 47 और 48 रन बनाने होंगे. का टारगेट होगा अवध इलेवन कुरले के सामने. धन्यवाद शुभम. आपण हा सामना पाहतोय दोन संघांमध्ये अशोक इलेवन गोवंडी वर्सेस अवध इलेवन कुर्ला. गोवंडी या संघानं टॉस जिंकला होता. गोवंडिया संघानं क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला होता परंतु आपण फलंदाजी जर पाहायला गेली तर अप्रोच यांनी दुवादार फलंदाजी केली होती.
11 चेंडू आणि 33 धावांची बहारदार खेळी, 6 षटकार आपल्या खेळीमध्ये त्यांनी लगावले। आता मात्र कुर्ला संघ आपण पाहणार आहोत क्षेत्ररक्षण करेल आणि कशा प्रकारे रोखून धरणार या 48 धावा। 47 धावा धावफलकावर आहेत, 48 टू विन। मगाशी आपण पाहिलं 3 चेंडूची पेनल्टी होती, 21 चेंडू खेळायचे होते। आता मात्र गोवंडी हा संघ पूर्ण 24 चेंडू खेळू शकतो, 24 मध्ये 48। सामना चालू होते, बॉलर आपण पाहतोय अक्षय पॉवर प्ले चं पहिले षटक। 2 फलंदाज आपण पाहतोय, दादू आणि अमर। अमर स्ट्राइकर एंडला आपण पाहतोय, 5 ग्लास चहा पिला तो इथे गप्पू तुझे 5 ग्लास म्हणे अरुण जातो आपण पंढरपूरीला बरोबर आहे बॅटिंग रे सामना चालू होतो। पहिल्याच चेंडू मध्ये फक्त आपण दबाव पाहतोय दोन्ही संघांवर, 48 धावा पूर्ण करायचे आहेत। इथे मात्र चांगला चेंडू होता, शरीराचा वेध घेतो, अपील केलं, लेग बिफोरचा अपील केलाय पण तो अपील फेटाळलं। इथे मात्र पहिला चेंडू निर्धाव चेंडू होईल। अक्षय अतिशय सुंदर गोलंदाजी करतोय आपल्या संघासाठी। कुर्ला हा संघ आपण पाहतोय क्षेत्ररक्षण करतोय, गोवंडी हा संघ इथे मात्र आता फलंदाजी करताना आपण 48 धाव कशा प्रकारे पूर्ण करणार, मिस टायमिंग स्ट्रोक आहे, क्षेत्ररक्षक चेंडू खाली आहे। इथे मात्र दादू बॅक टू द पवेलियन, गोल्डन डकचा शिकार। शुभम शुभम तुम्ही जास्त वेळ घेऊ नका। आपण पाहिलं अतिशय सुंदर षटक आता होतो अक्षय, पहिला चेंडू निर्धाव, त्यानंतर फुलटॉस लेंथचा चेंडू होता परंतु फायदा उचलता आला नाही आणि दादू मात्र पवेलियनच्या दिशेने परततोय। अनवर नवीन फलंदाज आपण पाहतोय, रोहित पाहायला गेलं तर अप्रोच कौतुक करावं लागेल कारण 6 षटकार धुवाधार खेळी, 11 चेंडू, 33 धावांची धुवाधार खेळी त्यांना केले आपल्या संघासाठी। इथे मात्र तिसरा चेंडू अक्षय यांचा, इथे मात्र पुन्हा एकदा चांगला चेंडू, चांगलं फील्ड केलं अप्रोचने तिथे पण तोरटी धाव इथे पाहायला मिळते, धाव तोरले या तोरट्या धावेनं मात्र धावफलक चालू होईल। बाईच्या स्वरूपामध्ये नील आम्हाला इशारा करतायत, एक धाव बाईच्या स्वरूपामध्ये ऍड होईल। अमर आपण पाहत होतो स्ट्रायकर एंडवर, आता स्ट्राईक रोटेट झाले, स्ट्राईकवर गेला नवीन फलंदाज अनवर, गोलंदाजी मार्कवर पाहतोय अक्षय, अतिशय कौतुक करावं लागेल, 3 चेंडू निर्धाव फेकलेत, मेडन षटक फेकण्याची संधी इथे मात्र आहे त्याला। इथे मात्र लगीफोरचा पुन्हा एकदा अपील केला आणि इथे मात्र अनवरला आल्या पावली परतावं लागेल बॅक टू द पवेलियन। जास्त वेळ घेऊ नका। इथे मात्र आपण पाहिलं रोहित जसं मी म्हणत होतो मेडन षटक टाकण्याची संधी आहे आणि अगदी त्या पावलांवर चालतोय। तिथे मात्र अक्षय आपण पाहतोय 2 विकेट घेतलेत, 4 चेंडू पाहिले आपण, पहिला चेंडू डॉट नंतर विकेट नंतर बाईच्या स्वरूपात एक चोरटी धाव आली, त्यानंतर अनवरला मात्र तंबूच्या आश्रयाला परततोय अक्षय। मेडन षटक टाकण्याची संधी आहे, 2 विकेट त्याने घेतले आहेत, 4 चेंडू झाले आहेत। इथे मात्र नवीन फलंदाज आपण पाहतो डबल, इथे हवेत चेंडू आहे, क्षेत्ररक्षक तिथे खाली आहेत, झेल जज करतात आणि इथे मात्र झेल सुटला, तोपर्यंत 2 धाव घेण्याचा प्रयत्न, रनआउटची देखील संधी असेल परंतु
दोन धाव सहजरित्या पूर्ण होते दोन धावे ना धावफलक मात्र पुढे सरसावे तीन धाव धावफलकावर आपण पाहू शकतो थ्री रन्स लॉस ऑफ टू विकेट्स मात्र आपण पाहतोय आता शेवटचा चेंडू असेल केवळ तीन धावा एक बाईच्या स्वरूपामध्ये आणि हा दोन धावा सुंदर चेंडू आपल्याला पाहायला मिळाला आणि इथे निर्धाव चेंडूची सांगता आणि पहिल्या षटकाची इथे मात्र समाप्ती होते पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आपण पाहतोय केवळ आणि केवळ तीन धावा धावफलकावर लॉस ऑफ टू विकेट थ्री रन्स ऑन बोर्ड लॉस ऑफ टू विकेट्स इथे मात्र 48 धावांचा पाठलाग करायचा आहे अमित आमिर नवीन गोलंदाज आपण पाहणार आहोत विनयजी देशमुख उद्योजक यांचं देखील इथे आगमन झालंय त्याने विनंती असेल आपण या मंचावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे थ्री रन्स ऑन बोर्ड लॉस ऑफ टू विकेट्स दोन फलंदाज आपण पाहतोय अमर आणि डबल स्ट्राइक एंडला आपण पाहतोय अमर नॉन स्ट्राइक एंडला आपण पाहतोय डबल आणि गोलंदाजी मार्गावर नवीन गोलंदाज आपण पाहतोय आमिर ते मात्र चांगली गोलंदाजी पहिल्या षटकात पाहायला मिळाले तशीच गोलंदाजी पाहायला मिळणार का आमिर यांची डाउन द विकेट आमिर इथे मात्र चेंडू फिरकावला क्षेत्ररक्षक चेंडूवर आहे इथे मात्र प्रयत्न चांगला होता परंतु प्रयत्न अयशस्वी चेंडू जातो सीमा रेषा बाहेर सुंदर असा षटकार आणि या षटकाराच्या साहित्याने धावफलक पुढे जाईल नऊ धावा धावफलकावर आपण पाहतोय आता मात्र समीकरण बदलेल 17 चेंडू 39 धावांची गरज 17 बॉल्स 39 रन्स टू विन इथे मात्र पुन्हा एकदा तोच फटका फिरवण्याचा प्रयत्न होता परंतु स्लोवर चेंडू आपल्याला पाहायला मिळाला बीट केला बॅट्समॅनला चेंडू जातो यष्टी रक्षकाच्या हातामध्ये निर्धाव चेंडूची सांगता होते इथे मात्र दोन चेंडू झाले पहिला चेंडू आला 6 धावा 9 धावा धावफलकावर आपण पाहतो लॉस ऑफ टू विकेट इथे मात्र पुन्हा एकदा खोदून काढला आहे चेंडू क्षेत्ररक्षक चेंडूवर आहेत चांगली फिल्डिंग म्हणावी लागेल केवळ आणि केवळ एक धाव विनयजी देशमुख यांचं इथं आगमन होतंय उद्योजक आपण या मंचावर येऊन स्थानापन्न व्हायचं आपलं स्वागत आहे आयोजकाच्या वतीने वळतोय सामन्याकडे इथे मात्र पुन्हा एकदा दोन सलग यॉर्क लेनचे चेंडू इथे आपल्याला पाहायला मिळतात अतिशय सुंदर गोलंदाजी म्हणावी लागेल आमिर याची खरंच रोहित कौतुक करावं लागेल कारण सतत यॉर्क लेनचे चेंडू फेकायचं म्हटलं की तेवढी ताकद लागते आपल्या हातामध्ये आणि शोल्डरमध्ये देखील तेवढी ताकद लागते तशी ताकद आपण पाहतो इंटरनॅशनल लेवलमध्ये जसप्रीत बुमराह लसित मलिंगा ट्रेंट बोल्ट इथे मात्र पुन्हा एकदा त्याच लेनचा चेंडू होता वाईड यॉर्करचा इथे मात्र प्रत्यय पाहायला थोडीशी गडबड झाली एक धाव झाली असती परंतु नकारलाय इथे मात्र निर्धाव चेंडूची सांगता होणार शेवटचा चेंडू बाकी असेल पाहायला गेलं तर 8 धावा या षटकामध्ये आलेल्या आहेत 11 धावा धावफलकावर आपण पाहतोय 11 रन्स ऑन बोर्ड लॉस ऑफ टू विकेट्स 13 बॉल रिमेनिंग 37 टू विन इथे पुन्हा एकदा तसाच फटका पाहायला मिळतोय आणि चेंडू जातोय सीमा रेषा बाहेर पंचांचा इशारा येतोय षटकार सतरा धावा धावफलकावर पाहतोय 17 रन्स ऑन बोर्ड दुसरं षटक देखील समाप्त झालेलं आहे आणि 17 धावा धावफलकावर 17 रन्स ऑन बोर्ड लॉस ऑफ टू विकेट 12 बॉल्स 31 टू विन 31 रन्स अजून पाहिजेत जिंकण्यासाठी 12 मध्ये 31 ची गरज दोन ओव्हर 12 चेंडू 12 बॉल 31 टू विन मोर 31 धावांची गरज चावे तर नवीन गोलंदाज आपण पाहतोय दोन फलंदाज आपण पाहतोय अमर एक चांगली खेळी खेळतोय 13 रनांची दोन षटकार आपण पाहिले त्यानंतर डबलला देखील त्याची साथ द्यावी लागेल
तिसरा षटक जावेद 12 चेंडू 31 धावांची गरज इथे मात्र फुलटा चेंडू होता हवेत आहे क्षेत्ररक्षक जज करेल आणि इथे मात्र विकेटचा पतन त्याला पंचांवर दबाव टाकायचा नाहीये आपल्याला विनंती असेल पंचांचा निर्णय अंतिम निर्णय दिला जाईल इथे मात्र परतावा लागेल डबल्याला परतावा लागेल तंबूच्या दिशेनं इथं मात्र पहिला झटका जावेद अतिशय सुंदर गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते पैजू नवीन बॅट्समॅन आपण पाहतो नवीन फलंदाज आपण पाहतोय तीन गडी बाद झाले तिथे मात्र गोवंडिया संघाचे गोवंडिया संघाने नाणेफेक जिंकली होती प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आणि तो कुठेतरी मागात पडू शकतो कारण आपण बॅकफुटवर ढकललंय कुरला या संघानं नवीन फलंदाज त्याला जास्त वेळ घेऊ नका राईट आर्म राउंड द विकेट जावेद पहिल्याच चेंडूवर डबलला चलती गेलं पवेलींच्या दिशेनं आता मात्र कशा प्रकारे हे आव्हान पूर्ण करू शकतो का गोवंडी हा संघ आणि कुर्ला संघ कशा प्रकारे त्यांना रोखून धरणार आहे जावेद अतिशय सुंदर त्या गोलंदाजी करतो पहिल्या चेंडूवर आला विकेट दुसऱ्या चेंडूवर कशा प्रकारे गोलंदाजी करणार थोडस फंबल आशिष तू पण या मांडीवर त्याला स्पीडअप करायचा सामना जास्त वेळ घ्यायचा नाही तिसरं षटक चालू आहे तिसऱ्या षटकातील दुसरा चेंडू असणार आहे जावेद यांचा पैसू यांना इथे मात्र फ्लॉक बॉल मध्ये चेंडू फेकला होता लेग बिफोरचा अपील केला परंतु अपील फेटाळला चांगली लेग बाईच्या स्वरूपामध्ये एक धाव भेटेल एका धावेनं धावफलक पुढे सरसावेल आपण पाहतोय 17-18 रन्स ऑन बोर्ड 18 धावा धावफलकावर 10 मध्ये 30 10 चेंडू आणि 30 धावांची गरज 10 बॉल्स 30 मोर रन्स नीड टू विन इथे मात्र चांगला चेंडू म्हणावा लागेल पंचांचा इशारा येण्याची वाट बघतो परंतु एक चांगली लाईन अँड लेंथ म्हणावी लागेल कृपया पंचांवर दबाव आणायचा नाहीये आपल्याला विनंती असेल निर्धाव ते चेंडूची सांगता होते चांगलं षटक आधारित जावेद 3 चेंडू निर्धाव फेकलेत लेगबाईच्या स्वरूपामध्ये एक धाव आली स्ट्राईक रोटेट झाली स्ट्राईकवर गेला अमर तिथे मात्र बुलडा चेंडू होता क्षेत्ररक्षक तिथे चेंडूवर येत आहेत तोडफक तर हा चेंडू सुटला असता आउटफील्ड थोडं खराब म्हणावं लागेल तर 4 धावा पाहायला मिळाल्या असत्या परंतु केवळ आणि केवळ एकच धाव भेटेल अजूनही 2 चेंडू शेष असतील या षटकातील 8 चेंडू बाकी आहेत 29 धावांची गरज 29 रन्स टू विन फ्रॉम 8 बॉल स्ट्राईक रोडवर होते फेजू जातोय स्ट्राईक एंडवर जावेद आपण पाहतोय गोलंदाजी मार्गावर 2 चेंडू बाकी आहेत कशा प्रकारे हे 2 चेंडू पूर्ण करणार पैजू यांना पुन्हा एकदा फुलरलेचा चेंडू क्षेत्ररक्षक तिथे नाही आहेत चेंडू जातोय सीमा रेषा बाहेर पंचांचा इशारा येतोय 4 धावा धावफलक पुढे 23 ऑन बोर्ड लॉस ऑफ 3 विकेट 7 चेंडू 25 धावांची गरज 725 7 बॉल 25 धावांची गरज असणार आहे शेवटचा चेंडू असेल जावेद यांचा ते मात्र चांगला चेंडू म्हणावा लागेल चांगली लाईन अँड लेंथ म्हणावी लागेल चांगलं षटक आधारित असं पाहायला गेलं तर जावेदने फक्त एकच चौका बसला आणि एक बाईच्या स्वरूपामध्ये धाव गेली एक्स्ट्रा मध्ये एक धाव गेली त्याला लगेच चौथा षटक द्यायचा आहे 6-25 आता मात्र समीकरण जड झालंय ते मात्र गोवंडिया संघासाठी रोहित कौतुक करावं लागेल कुर्ला या संघाचं 3 चेंडूंची पेनल्टी आत देखील चांगली फलंदाजी ज्याने गेली अफरोजने तो गोलंदाजीसाठी आलाय 25 धावा रोखून धरेल का जरी पेनल्टी लागली असेल तरी पण चांगला खेळ मात्र इथे पाहायला मिळाला त्यांच्या माध्यमातून आपल्याला 6 चेंडू 25 धावांची गरज असणार आहे तर जास्त वेळ घेऊ नका 6 बॉल 25 रन्स टू नीड टू विन
तिथे मात्र चांगला चेंडू होता खोदून काढलाय क्षेत्ररक्षक तिथे येतील एक धाव घेतले दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न होतोय रनआउट होणार का परंतु दोन धाव सहजरित्या पूर्ण होत आहेत दोन धावीने धावपळ पुढे सरसावेल 25 धावा धावपळावर पाच मध्ये 23 पाच षटकार मारायची गरज आहे इथे मात्र अमर फटकेबाजी करू शकतो का इथे मात्र सुंदर जेल टिपण्याचा प्रयत्न होता चांगला चेंडू बनावा लागेल एकदा चेंडूचे सांगत होते आता मात्र समीकरण दृढ झालंय चार मध्ये चार फटके मारले तर सामना हा आपण इथून जिंकू शकतो गोवंडी हा संघ कुठेतरी बॅकफुटला जातोय अफरोज याचं कौतुक करावं लागेल चांगली फलंदाजी पाहायला मिळाली चांगली गोलंदाजी देखील पाहायला मिळते त्याच्या माध्यमातून इथे मात्र चांगला चेंडू फेकला होता क्षेत्ररक्षक येतोय चेंडूवर एकच धाव भेटेल एका धावेवर संतुष्ट व्हावं लागेल आता मात्र धाव संख्या आपण पाहतोय 26 धावा धावपळकर 3 मध्ये 22 तिने षटकार जरी मारले तरी हा सामना जिंकू शकत नाहीये इथून एक चमत्कारच जिंकू शकतो तो मात्र गोवंडी या संघाला अशोक 11 गोवंडी वर्सेस आवाज 11 कुर्ला हा सामना पाहतोय आणि कुर्ला संघानं हा पूर्ण सामना डॉमिनेट केला फलंदाजी करत असताना अफरोजनं डॉमिनेट केला आता गोलंदाजी करताना देखील तो तिथे डॉमिनेट करताना आपण पाहतोय तीन चेंडू बाकी आहेत 3 मध्ये 23 ची गरज इथे मात्र पुन्हा एकदा डॉट बॉल बॅकफुटला ढकलले पूर्णतः गोवंडी या संघाला कुर्ला या संघानं इथून जो संघ जिंकेल तो लगेचच हिमांशु 11 आदर्श पनवेल या संघाबरोबर खेळेल त्याला शेवटचा चेंडू असेल विजय इथे उपस्थित आहेत विशाल भितेकर आदर्श 11 पनवेल हिमांशु 11 आदर्श पनवेल या संघाचा कर्णधार विशाल जितेकर इथे उपस्थित आहेत त्याला शेवटचा चेंडू आहे पटकन पूर्ण करा जास्त वेळ घेऊ नका इथे मात्र विजयी ठरतोय तो कुर्ला संघ मॅन ऑफ द मॅच नो डाऊट कोणाला जाणार अफरोज मॅन ऑफ द मॅच आपण यायचं मॅन ऑफ द मॅच कलेक्ट करायचं आहे आणि कॅप्टन टॉस साठी देखील यायचं आहे विजय देखील इथे उपस्थित आहेत विशाल जितेकर कुर्ला संघ कॅप्टन कुर्ला टीम आपका कॅप्टन टॉस के लिए आना है आपको विनयजीत देशमुख यांना विनंती असेल आपण नाणेफेकी देखील करायची आहे व मॅन ऑफ द मॅच देखील द्यायची आहे आवाज 11 कुर्ला वर्सेस विशाल जितेकर बीजे हिमांशु 11 आदर्श पनवेल या दोन संघांमध्ये होणारा सामना नाणेफेकीचा कौल होतो विनयजी देशमुख इथे नाणेफेकी करतायत त्यांच्या मांडण्यावर निर्णय लगेचच कळवायचा मॅन ऑफ द मॅच साठी यायचं अफरोज आई आहे मॅन ऑफ द मॅच का किताब आपके नाम 11 मध्ये 33 अफरोज मॅन ऑफ द मॅच नेक्स्ट मॅच आपण पाहणार आहोत हिमांशु 11 आदर्श पनवेल या दोन संघांमध्ये आणि आवाज 11 कुर्ला नाणेफेकीचा कौल जिंकलाय कुर्ला या संघाने डिसिजन कळवायचा आहे डिसिजन बताना है आपका कुर्ला टीम नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथमतः फिल्डिंग घेतले त्याला लगेचच फिल्डिंग आखून घ्यायची आपण आणि हिमांशु 11 आदर्श पनवेल आपण लगेच दोन फलंदाज पाठवून द्यायचे आहेत